मतदारसंघाबाबत मोठी बातमी समोर येते. शिवाजीराव आढाव पाटलांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा लढण्याचे संकेत दिले. मी उमेदवार म्हणून मान्य असल्यास राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार असं आढाव पाटील यांनी म्हटलं आहे. तरी 12 वाजता मुख्यमंत्र्यांना वर्षावर भेटलो, त्यावेळेला त्यांनी इतर सगळ्या चर्चा केल्या, मतदारसंघाची परिस्थिती कशी आहे ते विचारलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की जागा वाटप झालेली नाही, अजूनही या जागेवरचा आपण क्लेम सोडलेला नाही आणि कदाचित तसं जर काय असेल सोडावं लागलं तर आपण नंतर तशी आपल्याशी चर्चा करू. म्हणजे आजच्या बैठकीत सगळ्यांचं असं ठरलेलं आहे मताने की समजा राष्ट्रवादीला जागा गेली तर आढावराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरून लढतील. अर्थात राष्ट्रवादीला मी उमेदवार मान्य असेल तर आणि अर्थात मुख्यमंत्र्यांनी मला ग्रीन सिग्नल दिला तर